उदान पडलाय दर्याला जाणार ऋतू बोटीवर, उदान पडलाय दर्याला जाणार ऋतू बोटीवर, पण आता उद्या माझा लगीन आहे त्याच्यामुळे माझी करिश्मा बायको शोभून दिसेल नऊवारी साडीवर. विनायक नवऱ्याला पावली, नवऱ्याला पावली, विनायक नवऱ्याला पावली गो, नवऱ्याला पावली. मित्रांनो, आता ऐकायला भेटणार आपल्याला विनायक दादाचा लग्नाचं गाणं, तर बघूया कसं आहे गाणं. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचा रुद्र चेंडेकर आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आज सोबत या ब्लॉगमध्ये प्रणित दादा पण आहे, इथे बघताय. आणि आज आपण चाललोय कोरलेमध्ये. दादा कशा चाललोय कोरलेमध्ये? कोरलेमध्ये आपला एक कंटेंट क्रिएटर आहे विनायक सोडेकर, त्याच्या हळदीसाठी चाललोय. समजलं असेल, विनायक सोडेकर त्याच्या आपण म्हणजे विनायक दादाच्या हळदीसाठी चाललोय आणि ते आपले दादाची गाडी आहे, दोघं पण सोबत चाललोय. आम्ही जेव्हाच्या थांबलेलो आता, तर डायरेक्ट जाऊया विनायक सोडेकरच्या हळदीला, म्हणजेच की कोरले गावामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल आजूबाजूचा परिसर बघून आपण कुठे आलोय. बीच बघितलाय आणि मित्रांनो, तुम्हाला बीच बघून समजलं असेल आपण कुठे आलोय आणि मागे कोरले फोर्ट बघताय. तर मित्रांनो, आलोय आपण विनायक दादाच्या हळदीला, विनायक दादाच्या घराजवळ आलोय. जाऊया आता विनायक दादाला भेटूया, चला. मित्रांनो, इथे बघा घारे आलेत आणि समोर विनायक दादा बघताय, सगळ्या त्याच्या मित्रांसोबत ग्रुपसोबत बसलाय. कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर. आणि इथे विनायक दादा बघताय, सगळे त्याच्या मित्र बसले तिथे. जय. आणि बघताय मित्रांनो, आलाय विनायक दादाच्या घरात आणि त्याच्यासोबत मम्मी आहे त्यांचे. आई कसं वाटतंय, आज दादाचं लग्न आहे म्हणजे हळद आहे, आज उद्या लग्न आहे, कसं वाटतंय? मजेत. आणि दादा तर बघूनच खुश आहे एकदम, फटाफट व्हिडिओ पण चालले त्याचे, फटाफट टाकतोय, मस्त. लगेच समजायला पाहिजे नी काय चाललंय ते, जरासा रातची जागरण करून सुद्धा 2 तास एडिटिंगला दिले आणि साखरपुड्याचा व्हिडिओ टाकला. बोललो एक दिस लेट मजा नाही नी, पटापट टाकायचा. बरोबर, खरं जाम मेहनत चालू आहे हे, इथे पण बिझी आणि व्हिडिओ पण टाकत चाललाय, त्यामुळे एक नंबर. खरंच व्हिडिओ जरा लेट येतील, पण ये यांच्या चॅनलवर माझ्या आधी दिसतील ते नक्की आहे टाकू. आणि सगळे तुमचे सबस्क्रायबर आधी का सगळे सगळे मित्रांनो आलाय तिथे मांडवात, नाही तर विनायक दादाला हळद लावताना बघते सर्व. मित्रांनो, इथे हळदी कार्यक्रम तर चालू आहे, मागे करवल्यांची भांडणं बघताय पैशांवरून. आता हळदी लावली ना की असे पैसे देत असतात ना, तर करवल्यांची भांडणं बघते आता. आता बघा कशी झुंबड उडेल, गर्दी बघताय मित्रांनो. हे बघा हे बघा. हळद लावून इथं जेवण बनवतो तिथे आलोय ना, इथं बघते आपल्याला असं एक ब्लॉगर भेटलाय जितेश ब्लॉग ना. येस, जयेश, जयेश ब्लॉग, जितेश ब्लॉग. काय चॅनलचं नाव? जितेश ब्लॉग. जितेश ब्लॉग चॅनलचं नाव आहे. मस्त व्हिडिओ टाकत असतो, म्हणजे नवीन नवीन एक्सप्लोर करत असतो. नक्की तर विजिट करा जितेश ब्लॉगला. आज पण आजची पण व्हिडिओ येईल ना 100% आजची व्हिडिओ येईल बोलतोय. तर आता इथे आलोय आपण, जिथे जेवण बनवतात हळदीचा चिकन मटन तिथे आलोय ना. आता बघूया की काय आहे, म्हणजे कशा प्रकारे बनवत आहेत, काय चालू आहे रेसिपी, ते बघूया. चला मित्रांनो, इथे बघा जेवण बनवतात. काय बनवताय मावशी? चिकन. चिकन. चिकन ना, मटन नाही. मटन मटन मटन. हळदी आहे तर आपल्या ते चिकन मटन असतेच नाही? हो हो असते असते. इथे बघताय चिकन चालू आहे नाही ते मटन. इथे मटन बनते काय? इथे मटन, इथे चिकन. इथे चिकन टाकलाय ना, चिकनची पद्धत प्रोसेस चालू आहे. इथे चिकन आणलंय बघताय, चिकन बनवताना दिसत आपल्याला. दोन दोन मित्रांनो, इथे बघताय विनायक दादाची मामी आहे, वासंती मामी. आणि काय सांगाल म्हणजे मामी, आता दादाची हळद आहे तर आपल्या कोळ्या लोकांची हळदीची प्रथा काय सांगाल?
आमच्याच हळदीला कसे म्हणजे खूप सा म्हणजे आमचे पाड्याचे बायका येतात. त्या हळदीचा जो प्रोग्राम असतो म्हणजे कुठली हळद लावायची, कुठे काय करायचं, एकत्रपणाने जेवण करायचं असलं तरी पण येतात, वडे करायचे असले तरी पण येतात. आणि जो रूढीप्रमाणे जो नवीन आपल्या म्हणजे घट्टी जळायची असते किंवा वडे बनवायचे असतात तो प्रोग्राम आमच्या म्हणजे पाड्याच्याच बायका बनवतात प्रत्येकाच्या असा. आणि संध्याकाळी प्रोग्राम मानसवड्याचा असतो, ते मामाकडे जायचं, वटणं लावायचं. तर अशा प्रकारे साखरपुडा आदल्या दिवशी, आता 3 दिवस त्याचं लग्न होतं, एक दिवशी साखरपुडा, एक दिवशी हळद, उद्या लग्न, असा 3 दिवसाचा प्रोग्राम. पण ते दिवसभर काय नाही का प्रोग्राम म्हणजे हा नाही तो काय नाही चालूच असतं आपल्या म्हणजे रूढीप्रमाणे. आणि सगळं जेवण बनवता परत घाऱ्या बनवताना सगळे गाणी बिणी बोलत आपण घाऱ्या बनवत असतो, म्हणजे जे आपले म्हातारे वगैरे लोक असतात त्यांना आपण आमंत्रण करत असतो गाणी बोलत. ते हां ते कोळ्यांची प्रथा आहे म्हणजे ते हौशे मौजेने असं आपण गाणी गातो म्हणजे आपल्या आपुलकीने म्हणजे लोकांना पण वाटतं ना काहीतरी आहे. लग्नाची गाणी वेगळी असतात, कुठल्या फंक्शनची गाणी वेगळी असतात, तसं हे असतं. ठीक आहे, तर मस्त माहिती दिलीत आपल्याला, त्यासाठी धन्यवाद. तर आता जेवायला रात्री चिकन आहे ना? चिकन आहे, मस्त चिकन आहे. नॉनव्हेज आहे, दोन्ही पण आहेत, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. तर आता चिकन खाऊ रात्री डायरेक्ट. हां खातात ते, दोन्ही पण प्रकार बनवलेले आहे म्हणजे व्हेजवाल्यांसाठी व्हेज, चिकनवाल्यासाठी चिकन. आणि आता आवाज येत असेल गाण्यांचा, ते गाणी चालू झालीत ना? जुन्या पद्धतीची आमच्यात लग्नाची गाणी म्हणतात, मात्र ते आपलं प्रोग्राम चालूच असतो रूढीप्रमाणे. तर मित्रांनो जाऊया आता जिथे गाणी बोलत आहेत आणि कशा प्रकारे गाणी बोलतात, म्हणजे जे आमंत्रण करत असतात जे आपले आजी आजोबा असतात, ते आपण आता बघूया. चला मित्रांनो इथे बघताय बीच व्ह्यू वेडिंग आपल्याला बघायला भेटत आहे, म्हणजे फर्स्ट टाइम बघतोय आपण आपल्या चॅनलवरती बीच व्ह्यू हल्दी. हा इथे मांडव बघताय, या पडद्याच्या साईडला पाठीमागे दादाची हालत चालू आहे, हालत लावणे. इथे ऑफरिंगचं सामान ठेवलंय डीजेचा. नाही इथे समुद्र बघताय जो की आपल्याला प्रत्येक विनायक दादाच्या व्हिडिओतून दिसत असतो रोजचा सकाळचा मॉर्निंग. मस्त व्ह्यू आहे बघताय इथे. धर्म संकटात टाकलंय मला, धर्म संकटात काय सुचव बघ किती जणी आले नाव ऐकायला. बघताय मित्रांनो विनय दादा नाव घेतोय करिश्मा विनीसाठी, फास्ट आहे दे येतोय नाव घेतोय. सर्व त्यांनी बोला ए नाव विसरला नाव घे नाव घे पोरी तुझा नवरा कसा गाणं बोला, पोरी तुझा नवरा कसा हे गाणं बोला जाम नको. विनायकला बघून बोला नाही तुम्ही गाणं बोला. नाव घे पोरी तुझा नवरा कसा, नाव घे पोरी तुझा नवरा कसा ग नवरा कसा, नाव घे याला पोरा लाजू नको, नाव घे याला पोरा लाजू नको, नाव घे पोरा तुझा नवरा कशी रे नवरी कशी. विनायकला सांगतात लाजू नको आणि याच ताई सर्वात जास्त ना. आता एकटी गाणं बोलणार घे चल विनायक. नाव म्हणणं लक्षात नाही, आता आपण जसा येते तसा घेत आहे. नको भाजी नको तुम्हाला पण घ्यायला लागेल ना सांगितलं. उदान पडलाय दर्याला जाणार ऋतू बोटीवर, उदान पडलाय दर्याला जाणार ऋतू बोटीवर. पण आता उद्या माझं लगीन आहे, त्याच्यामुळे
माझी करिश्मा बायको शोभून दिसेल नऊवारी साडीवर. एक नंबर एक नंबर. अचानक घेतलाय आता प्रणित दादाने काही स्क्रिप्टेड नाही बरोबर नाही. आता जरासा आपल्या दर्यासागराला दिखून म्हणे नाव सुचला बस बाकी काय बोलणार नाही. एक नंबर मस्त. विनायक नवऱ्याला पावली, नवऱ्याला पावली, विनायक नवऱ्याला पावली गो, नवऱ्याला पावली. आई तुला वाचाने काय बोलल गो, आई तुला वाचाने काय बोलल, आई तुला वाचाने काय बोलल गो, आई तुला वाचाने काय बोलल. जोऱ्यानी लग्न झाल्यावरती येनु ग, झाल्यावरती येनु, लग्न झाल्यावरती येनु ग, झाल्यावरती. आई तुझा दर्शन घेईन ग, आई तुझा दर्शन घेईन, चरणी डोका मी ठेवीन ग, डोका मी ठेवीन, चरणी डोका मी ठेवीन ग, डोका मी ठेवीन. मित्रांनो आता ऐकायला भेटणार आपल्याला विनायक दादाचा लग्नाचं गाणं, बघूया कसं आहे गाणं. थोड्या वेळेत चालू होईल, ऐका नाचासाठी थांबलेत बघता इथे लागला गाणं लागलाय.